दम किंवा धाप लागणे हा खूपच कॉमन प्रॉब्लेम आहे. याचे तीन कॉमन कारणे असतात जे की जनरल कारणे असतात. हे जर जनरल कारणे आपल्यामध्ये नसतील तर निश्चितच दम किंवा धाप लागणे हा एक सिरियस प्रॉब्लेम असू शकतो. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पवन गिरी, छातीरोग, हृदयरोग व ॲलर्जी स्पेशालिस्ट, गोदावरी चेस्ट हॉस्पिटल, हिंगोली. छातीच्या आजाराबरोबरच आम्ही हार्टचे जे पेशंट आहेत त्यांचाही उपचार करत असतो, जेणेकरून त्यांना एनजिओग्राफी, एनजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी सारख्या महागड्या व गुंतागुंतीच्या उपचार पद्धतीचा गरजच पडणार नाही. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जे धाप लागण्याचे किंवा दम लागण्याचे जनरल कारणे असतात त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे लॅक ऑफ फिटनेस, फिटनेसची कमतरता. एखादा व्यक्ती आहे जो बिलकुलच काम करत नाही आणि अचानक आपण जर त्याला जास्तीचे काम लावले किंवा तो जर पायऱ्या चढायला लागला, जिना चढायला लागला किंवा धावायला लागला तर निश्चितच त्या व्यक्तीला दम लागणं हे साहजिक आहे. हा एक नॉर्मल फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स आहे लॅक ऑफ फिटनेस किंवा फिटनेसच्या कमतरतेमुळे. आपल्या भारतामध्ये दम लागण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे जे भारतातील आपल्या ज्या महिला आहेत त्यांच्यामध्ये अॅनिमिया किंवा हिमोग्लोबिनची कमतरता. आपल्याला माहितीच असते की हिमोग्लोबिन आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचं सर्वात महत्वाचं काम करत असतं. जर हिमोग्लोबिनची कमी असेल तर शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही किंवा कमी होतो व त्यामुळे आपल्याला अशक्तपणा, थकवा वाटणे व दम लागणे असे सिम्पटम्स दिसून यायला लागतात. तिसरं महत्वाचं कारण म्हणजे लठ्ठपणा किंवा ओबेसिटी. एखादा व्यक्ती आहे त्याच्या वयानुसार व त्याच्या उंचीनुसार त्याचं वजन 60 किलो पाहिजे आयडियली, पण जर त्याचं वजन 80 किलो असेल तर 20 किलो एक्स्ट्रा आहे. हे जे एक्स्ट्रा 20 किलो वजन डेफिनेटली जेव्हा आपण चालतो धावतो तेव्हा 2-10 किलोच्या सुटकेस घेऊन चालल्यासारखं होईल व निश्चितच आपल्याला त्याचा दम लागणार आहे. तेव्हा लॅक ऑफ म्हणजे ओबेसिटीमुळे सुद्धा आपल्याला दम लागू शकतो. हे जर तीन कारणे आपल्यामध्ये नसतील तर निश्चितच आपल्याला काही सिरियस प्रॉब्लेम असू शकतो. यामध्ये मुख्यतः दोन अवयवांमध्ये प्रॉब्लेम असण्याची शक्यता असू शकते. पहिलं म्हणजे फुफ्फुसामध्ये काही प्रॉब्लेम असू शकतो किंवा दुसरं म्हणजे आपलं जे हृदय किंवा हार्ट आहे यामध्ये काही बिघाड असण्याची शक्यता असू शकते. तर फुफ्फुसामध्ये सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आणि सर्वात कॉमन म्हणजे ब्रॉन्कियल अस्थमा किंवा दमा. दम्यामध्ये छातीमध्ये खरखर करणे किंवा छातीमध्ये घडघड आवाज येणे, दम लागणे, बोलताना खोकला लागणे, जिना चढताना किंवा पायऱ्या चढताना दम लागणे अशी लक्षणे दिसून यायला लागतात. व त्याचबरोबर अस्थमाचे जे दुसरे सब टाईप्स आहेत जसे की ॲलर्जिक अस्थमा, ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस, क्रोनिक ब्रॉन्कायटिस व त्यासारखे इतर आजार जसे COPD, एम्फायझेमा व ब्रॉन्कायटिस सारख्या आजारामध्येही दम लागू शकतो. फुफ्फुसामध्ये दुसरं म्हणजे इन्फेक्शन, जसं की कोविड सुद्धा एक फुफ्फुसाचं इन्फेक्शन आहे ज्यामध्ये आपल्याला दम लागू शकतो. न्यूमोनिया झालं, लंग कॅन्सर झालं, फुफ्फुसामध्ये पाणी झालं अशा फुफ्फुसाच्या आजारामुळे सुद्धा आपल्याला दम लागू शकतो. दुसरं अवयव ज्यामध्ये बिघाड झाल्यास आपल्याला दम लागू शकतो ते म्हणजे हर्ट. तर हर्टमध्ये सगळ्यात महत्वाचा जो आजार आहे तो म्हणजे अंजायना किंवा आपल्या हर्टमध्ये ब्लॉकेज असणे. जेव्हा आपण चालायला लागतो किंवा धावायला लागतो अशा वेळेस बऱ्याच पेशंटला दम लागतो किंवा त्यांच्या छातीमध्ये वेदना होतात व बसल्यावर किंवा रेस्ट केल्यावर त्या नाहीशे होतात. हे एक तुमच्या हर्टमध्ये ब्लॉकेज किंवा रक्तपुरवठा कमी असण्याचे लक्षण असू शकतं. हे तुम्ही कसं ओळखाल हे चेक करण्यासाठी तुम्ही एक सॉर्बिट्रेट टेस्ट करू शकता. 5 मिलीग्रॅमची सॉर्बिट्रेट नावाची गोळी जिभेखाली ठेवा व 5 मिनिट थांबा व त्यानंतर चालायला लागा. जर तुम्हाला छातीमध्ये वेदना झाल्याने किंवा दम लागला नाही तर निश्चितच तुम्हाला जो दम किंवा जो धाप लागत होते ती हर्टशी रिलेटेड असण्याची शक्यता असू शकते. हृदयाशी संबंधित दुसरा महत्वाचा आजार म्हणजे वॉलचा प्रॉब्लेम किंवा हर्टमध्ये वॉल लिकेज किंवा आपण ज्याला हर्टमध्ये होल किंवा छिद्र असणे असं म्हणतो. त्यामध्ये सुद्धा पेशंटला बऱ्याच वेळेस दम लागायला लागतो. आणि तिसरं हार्टचे रिलेटेड महत्वाचं कारण म्हणजे जेव्हा हार्ट खूप खराब होतं ज्याची नॉर्मल पंपिंग कॅपॅसिटी 60% असते तर ती कमी होऊन 40-30% होते तेव्हा बसल्या बसल्या किंवा चालतानाही पेशंटला दम लागू शकतो. तर हे चेक करण्यासाठी तुम्ही एक साधी सरळ सिम्पल नॉन इन्व्हेझिव्ह टेस्ट ज्याला आपण 2D इको कार्डिओग्राफी म्हणतो, हार्टची सोनोग्राफी ज्याला 2D इको आपण म्हणतो, यामध्ये तुमच्या हार्टमध्ये हार्टची पंपिंग कॅपॅसिटी किती आहे किंवा हार्टच्या वॉलमध्ये काही लिकेज आहे का किंवा हार्टमध्ये काही होल तर नाही किंवा काही स्ट्रक्चरल ॲबनॉर्मॅलिटीज तर नाही हे 2D इकोमध्ये तुम्हाला ॲक्युरेट दिसून येईल. व
जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता किंवा जेव्हा तुम्ही हेवी लोड घेऊन चालता तेव्हा तुमचं जे हर्ट आहे, तुमच्या शरीराला लागणारा एक्स्ट्रा ब्लड किंवा ऑक्सिजन सप्लाय करण्यासाठी समर्थ आहे की नाही, किंवा हार्टमध्ये ब्लॉकेज आहेत की नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही ट्रेडमिल टेस्ट नावाची टेस्ट करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला फिटनेसही कळेल आणि ब्लॉकेज 70% पेक्षा जास्त ब्लॉकेज असतील तर तेही त्यामध्ये लक्षात येऊ शकतात, जे की नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट आहे. आणि बाकी ब्लॉकेजसाठी जे टेस्ट म्हणल्या तर एक सिटी एंजिओग्राफी आजकाल जी नवीन आलेली आहे त्यामध्ये तुम्हाला तार वगैरे काही घालायची गरज नसते, फक्त एक सिटी स्कॅन 128 स्लाइसचा सिटी स्कॅन करावा लागतो, त्यामध्ये हार्ट ब्लॉकेज कळतात. व दुसरी कन्व्हेन्शनल जी आपण एंजिओग्राफी करतो ज्यामध्ये तार टाकून आतमध्ये किती ब्लॉकेज आहे ते आपल्याला कळतं. तर हार्ट आणि लंग्स मध्ये बिघाड आहे की नाही हे डिफरेंशिएट करण्यासाठी, जसं लंग्सचे प्रॉब्लेम असले तर तुम्ही एक पंप घेतला तर तुम्हाला लगेच आराम होईल दम्यामध्ये, व हार्टचा प्रॉब्लेम असल्यास तुम्ही सॉर्बिट्रेटची गोळी खाल्ल्यास तुम्हाला डेफिनेटली थोडा आराम भेटेल. तर लंग्सचा प्रॉब्लेम आहे की हार्टचा प्रॉब्लेम आहे हे डिफरेंशिएट करणं तेवढं काही अवघड. जर लंग्सचा प्रॉब्लेम असेल तर इन्फेक्शन चेक करण्यासाठी तुम्ही तुमच्या छातीचा एक एक्सरे काढू शकता. अस्थमा आहे, सीओपीडी आहे किंवा ॲलर्जिक प्रॉब्लेम आहे यासाठी एक पल्मोनरी फंक्शन टेस्ट नावाची गोष्ट करू शकता. व ॲलर्जिकमुळे जर तुम्हाला ॲलर्जिक अस्थमा असेल किंवा ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस असेल हे चेक करण्यासाठी तुम्ही ॲलर्जी टेस्ट जी स्किन प्रिक टेस्ट असते स्किनवर केले जाते बॉडीवर केले जाते ही सुद्धा करून तुम्ही तुमच्या ॲलर्जीची अचूक माहिती घेऊ शकता. तर हे झालं दम लागण्याचे जे हार्ट आणि लंगचे जे सिरियस कारणे आहेत त्याविषयी. ही एक अत्यंत इम्पॉर्टंट प्रॅक्टिकल माहिती आहे, म्हणूनच ही माहिती तुमचे मित्र नातेवाईक याच्यापर्यंत अवश्य पोहोचा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व अजून तुमचे काही क्वेरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.